विद्यार्थी मित्रांनो, समीकरण सोडवा यासाठी आपण 2 × x − 3 = 3/5 × x + 4 हे उदाहरण घेऊया। या उदाहरणामध्ये आपल्याला आता एकाच वेळेस एकापेक्षा जास्त क्रिया बघायच्या आहेत। त्यातलं पहिले सुरुवातीला समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 5 ने गुणून 2 × 5 × x + 3 = 3/5 × 5 × x + 4 जसेच्या तसे। आता इथं 5 ने भाग जातोय, 5 × 5 = 5, 5 × 5 इथं गुणाकार 2 × 5 = 10, 10 × x + 3 = 3 × x + 4 जसेच्या तसे। आता आपण कंस सोडवणार आहे, म्हणजेच काय की सरळ रूप देणार आहे। 10 ने x ला गुणायचं, 10x + 10³=3 × x म्हणजे 3x आणि 3 × 4 म्हणजे 3 × 12। काय केलं आपण तर सरळ रूप दिले। पुढे आता आपल्याला समीकरणाच्या उजव्या बाजूला 10x - 30 आहेत, तर ह्या +30 मध्ये जर +30 मिळवले तर 30 चा लोप होईल, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 30 मिळवू। समीकरणाच्या दोन्ही बाजूतून दोन्ही बाजूंमध्ये 30 मिळवू। 10x + 30 = 3x + 12 + 30। इथे बघा +30 - 30 उरले फक्त 10x = 3x जसेच्या तसे, 12 + 30 = 42। आता पुढे बघा 10x = 3x + 42। समीकरणाच्या दोन्ही बाजूतून जर 3x वजा केले तर आपल्याला उजव्या बाजूला फक्त एक चल शिल्लक राहते। 10x समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 3x वजा करू, म्हणून 10x + 3x = 3x + 3x = 42। +3x + 3x गेले, 10x + 3x यांची वजा बाकी, 10 × 3 गेले 7, चल x = 42। आता निरीक्षण करा, 7 आणि x यांच्यात गुणाकाराची प्रक्रिया आहे, मग आपल्याला 7 चा लोप करायचा असेल तर समीकरणाच्या उजव्या बाजूला जी प्रक्रिया करणार आहे तीच प्रक्रिया डाव्या बाजूला करायची, 7 × 7 भागून। समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 7 ने भागू, 7x/7 = 42/7। 7 × 7 = 7, 7 × 7 = 7, 7 × 7 = 7, 7 × 7 = 42। म्हणून x = 6, x = 6 ही आली आपली चलाची किंमत। म्हणजेच काय की आपण एकाच उदाहरणामध्ये समीकरणावर करावयाच्या चारही क्रियांचा अभ्यास केला। सुरुवातीला आपण गुणाकाराची प्रक्रिया पाहिली, त्यानंतर आपण वजाबाकीची प्रक्रिया पाहिली, त्यानंतर आपण बेरजेची प्रक्रिया पाहिली आणि शेवटी भागाकाराची प्रक्रिया पाहिली। अशा पद्धतीने चारही क्रियांचा अभ्यास आपण एकाच समीकरणात करू शकलो।